वडीगोद्री येथील उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांकडूनही घोषणाबाजी. वडीगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. वडीगोद्री इथल्या आंदोलनस्थळापासून मराठा समाजाची रॅली जात असताना दोन्ही समाजाकडून जोरदार घोषणाबाजी. अंतरवाली सराडीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. काल वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी. काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर याला फडणवीस आणि भुजबळ जबाबदार राहतील. वडीगोद्रीमध्ये झालेल्या राड्यानंतर मनोज जरांगेंचं वक्तव्य. आमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजानं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल. मनोज जरांगेंचा इशारा. आपल्याला राजकारणात जायचं नाही. गेल्या 7 दिवसांपासून राजकीय भाषा केली नाही. आता फडणवीसांनी आरक्षण द्यावं, मनोज जरांगेंची मागणी. या परिस्थितीला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार. मराठा आंदोलकांच्या झुंडशाहीला आम्ही बळी पडणार नाही. तणावग्रस्त वातावरणावर लक्ष्मण हकेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचे 6 आंदोलन झाले. ओबीसींनी 1-2 आंदोलन करू नये का? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हकेंचा सवाल. तर आम्हीही जशास तसं उत्तर देणार, हकेंचा इशारा. मराठा समाजाकडून उद्या जालना बंदची हाक. मराठा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बंदचं आवाहन. मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यानं मराठा समाज आक्रमक. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या परभणी बंदची हाक. सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यानं बंदचा निर्णय. व्यापाऱ्यांकडून उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन. बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट. निवेदन दिल्यानंतर माध्यमांसमोर भूमिका मांडताना मराठा समन्वयकांमध्ये गोंधळ. जरांगेंची तब्येत खालावली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना निरोप दिलाय. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे विषय गांभीर्यानं घ्यावेत, नरेंद्र पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. अहमदनगरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यानं समाज उतरला रस्त्यावर. शेळा मेंढ्यांसह महामार्ग अडवला. हिंगोलीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 230 जणांना नोटीसा. बीडमध्ये ड्रोनची दहशत. बीड शहरातील बलभीम महाविद्यालय परिसरात आढळला ड्रोन. पोलिसांकडून तपास सुरू. राज्यात 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता. हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार. निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू. महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा पूर्ण. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार. 2019 जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षाला मिळणार. सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा झाली. गेले 4 दिवस चर्चेअंती अनेक गोष्टी मार्गी. 288 जागांचं जागा वाटप शांततेत पार पडेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. पुढील 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, तटकरेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांकडून काही जागांवरील उमेदवारांची घोषणा. 11 उमेदवारांची यादी जाहीर. तृतीयपंथी उमेदवारासह बंजारी लिंगायत समाजालाही वंचितकडून उमेदवारी. राज्यात धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू. मशीद पाडायची की नाही याचं आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतरही नोटीसा येत आहेत, प्रकाश आंबेडकरांची टीका. विधानसभेला महाशक्तीचाच विजय होणार, बच्चू कडूंनी व्यक्त केला विश्वास. तर विधानसभेला सर्व 288 जागा लढणार, बच्चू कडूंची माहिती. घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, 1 मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणं म्हणजे पाप किंवा पुण्य नाही, त्याने स्वतःची क्षमता सिद्ध करायला हवी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य.
पुणे मुंबई आणि अहमदनगर रस्त्यावरचे खड्डे 3 महिन्यांच्या आत बुजवले नाही तर दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला इशारा. मुंबई पुणे जुना हायवे आणि कल्याणनगर रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात, पण शिव्या मला पडतात, नितीन गडकरींचं वक्तव्य. महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्याचे नितीन गडकरींचे आदेश. विधानसभा निवडणुकीआधी घड्याळ चिन्हाचा निर्णय घ्या, घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुप्रीम कोर्टाला विनंती. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हासोबत विरोधक जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करतात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा शरद पवार पक्षाला टोला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकात 24 सप्टेंबरला होणार हायकोर्टाचा निर्णय, युवासेनेला हायकोर्टाचा मोठा दिलासा. हा विजय केवळ युवासेनेचा नसून 13,500 पदवीधरांचा विजय. या सरकारनं जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्र रचलं होतं ते न्यायालयाने हाणून पाडलं, वरुण देसाईंची प्रतिक्रिया. मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारनं रडीचा डाव खेळला पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कोर्टानं निर्देश दिलेत. हा लोकशाहीचा विजय, आम्ही पूर्णपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार, युवासेनेच्या प्रदीप सावंत यांची प्रतिक्रिया. सत्ताधारी विरोधक सगळे एका माळेचे मणी, राज ठाकरेंची टीका. मुंबईच्या लोकसंख्येत बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य, त्यांच्यावरच जास्त खर्च होत असल्याची ठाकरेंची टीका. धारावीतल्या मशिदी विरुद्धची अतिक्रमण विभागाची कारवाई स्थगित, पालिकेकडून 6 दिवसांचा वेळ. धारावीत मशिदीचा भाग तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, कारवाईपूर्वी बीएमसीच्या वाहनांची ही तोडफोड. धारावीच्या घटनेत गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, संजय राऊतांची मागणी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्रालय पूर्णपणे फेल, धारावीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. मुंबई महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी कायद्याचं पालन करावं, अनधिकृत कामं तुटली नाही तर तिथे मंदिरं उभारणार, कारवाई झाली नाही तर धारावीत हिंदू समाज तांडव करेल, नितेश राणेंचा इशारा. राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, धारावी घटनेवर माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. महायुती सरकारकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू, अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपेत होतं का, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर, नाशिक दौऱ्यात शहा एक घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठकही पार पडणार. शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा, चिपळूणमधील सावरकर मैदानात पवारांची जाहीर सभा होणार, पक्षफुटीनंतर पवार पहिल्यांदाच कोकणात सभा घेणार. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार, इंडिया आघाडीसोबतच इतर राजकीय विषयावर बैठकीत चर्चेची शक्यता. आपल्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही, डीपी जळाली तर इंजिनियरला 1,000 रुपये दिल्यावर काम होतं, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. खासदार निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जागा जिंकेल, लंकेंना विश्वास. आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसण्यासाठी का, डोरलेवाडीत शरद पवारांचा महिला सरपंचांना सवाल, रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कार्यक्रमात महिला सरपंच होत्या मागे, सरपंचांचे पती पुढे बोलत असल्यानं शरद पवारांचा सवाल. धारावीतील सुभानी मस्जिदीच्या लेटरहेडवरील व्हायरल पत्रावर चौकशी करण्याची किरीट सोमय्यांची मागणी, त्या पत्राची वास्तविकता काय आणि यातून कोणी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला याबाबत चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी. काँग्रेसची उद्या नागपूर विधानसभा आढावा बैठक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेसचे नेते आढावा बैठकीला उपस्थित राहणार. अहमदनगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर अण्णासाहेब शेलार ठाम, शरद पवार पक्ष श्रीगोंदा
मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष. अमित ठाकरे यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मनसेच्या वतीनं आशयाचे बॅनर तर रक्ताचं पाणी करून विजयी करू बॅनरमधून विश्वास. शरद पवार पक्षाच्या युवती अध्यक्षा सक्षणा सलगर विधानसभा लढवण्यास इच्छुक, तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी सक्षणा सलगर यांची मागणी. पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल शरद पवारांच्या भेटीला, लोकसभेआधी बागुल यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट. श्रीवर्धनमधील हॉटेल व्यावसायिकांसोबत अजित पवारांचा संवाद, नवीन पर्यटन धोरण तयार करण्यात आलंय, एक खिडकी प्रणाली राबवणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. पुण्यातल्या खड्ड्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून सुद्धा नाराज, 2 आणि 3 सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला, पुणे पोलिसांना खरमरीत पत्र. आरटीओ कर्मचारी मंगळवारपासूनच संपावर जाणार, अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचं बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. मुंबईत 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र, मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111, एका मतदान केंद्राशी सरासरी 150 ऐवजी 1200 मतदार जोडणार. मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आजपासून आठवड्यातील 7 दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार, मात्र कोस्टल रोडवर वाहनं थांबवण्यास तसेच छायाचित्र काढण्यास मनाई. ठाणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचे काम केलं जाणार, या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. आज रात्री 12 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या तर डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार. हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, या काळात सीएसएमटी ते पनवेल बेलापूर वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द. म्हाडाच्या घरांसाठी 1,34,000 अधिक अर्ज, 2030 घरांसाठी अर्जांची मुदत संपली, अर्ज आणि शुल्कापोटी 528 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा. सोशल मीडियातील पोस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली दुरुस्ती, घटनाबाह्य उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट, सुधारित आयटी नियमावली हायकोर्टाकडून रद्द. नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार, सुरक्षेच्या दृष्टीनं 65 CCTV कॅमेरे लावणार, सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात विश्वस्तांच्या 2 गटात दानपेटीवरून भांडणं, मंदिरातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर दानपेटीतील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या नाम फाउंडेशनचा 9वा वर्धापन दिन साजरा, कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित. आमचं स्वप्न भविष्यात महाराष्ट्र हिरवगार करण्याचं, पाणी फाउंडेशनच्या लोकांना पाहिलं की आनंद होतो, अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठात आमिर खान यांची प्रतिक्रिया. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे साईचरणी नतमस्तक, यावेळी साईबाबा संस्थानांकडून बागडेंचा सत्कार. खासदार अनिल बोंडेंना धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, भाजपच्या नकुल सोनटक्केंच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई तर खासदार बोंडेंच्या सुरक्षेत वाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.